मित्र संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीमुळे आता स्थानिक नेते आणि पदाधिकारी नाराज झालेले आहेत। गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, गणेश खणकर, प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता नाराजी पसरल्याचं कळतंय। सातत्याने आयात उमेदवारांमुळे भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता आहे। बोरिवलीमधील भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। बाहेरचा उमेदवार आम्हाला नको म्हणत कार्यकर्त्यांनी आता आंदोलन सुरू केलंय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीला विरोध केला। स्थानिक उमेदवारालाच संधी देण्याची मागणी देखील त्यांनी पक्षाकडे केलेली आहे। बाहेरचा माणूस हा डाक तरुणीला आम्ही लागू देणार नाही हे एकदम निश्चित आहे आणि त्याच्यासाठी साहेब आमची तुम्हाला विनंती आहे। तर बोरिवलीमध्ये बाहेरचा उमेदवार दिल्यानं आता नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात। चेतन, बोरिवलीमध्ये भारतीय जनता पक्षानं समीकरणं बदललेली आहे, त्यांनी आता संजय उपाध्याय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, गोपाळ शेट्टी नाराज झाल्याचं कळत आहे। निखिता शुभम, एकंदरीत बोरिवली पूर्व या ठिकाणी सुनील राणे यांचा पत्ता कट केल्यानंतर नेमकी कुणाला उमेदवारी रिंगणार या संदर्भात चर्चा सुरू होती आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचं आधीपासून जी मागणी होती की गोपाळ शेट्टी ज्यांचं लोकसभेमध्ये तिकीट कापलेलं होतं त्यांना संधी देण्यात यावी किंवा गणेश खणकर आणि तिसरा नाव होता शिवानंद शेट्टी, मात्र या तिघांनाही डावलून पक्षाने थेट संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। याआधी लोकसभा निवडणुकीत सुद्धा गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करत पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यावेळी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत नाराजी व्यक्त केलेली होती। त्यानंतर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गोपाळ शेट्टींच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचलेले होते। त्यामुळे आत्ता ज्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि तीव्र आंदोलन केलेलं आहे त्यानंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी या आंदोलनाची दखल घेत या ठिकाणी उमेदवार बदलणार का की नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढणार हे पाहणं महत्वाचं असेल। दुसरी एक महत्वाची गोष्ट, आता पक्षामधून बंडखोरीचं वारं बोरिवलीमध्ये वाहत आहे अशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे बंडखोरी टाळण्यातही भाजपला यश येणार का हे पाहणं महत्वाचं असेल। शुभम, नक्की चेतन, आता भारतीय जनता पक्ष या संदर्भात नेमका कशा पद्धतीचा तोडगा काढतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे। तूर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। बुलेटिन मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतरही पाहूयात महत्त्वाचे अपडेट।